हा बघा सर्व आहे मालवणचा मच्छी बाजार. सकाळी सकाळी मच्छी घ्यायसाठी आलेले आहेत बरीच लोक आणि लिलाव पण इथे होतात मच्छीचे. सुरमई आहे कसं हलवा हलवा सुरमई 6.5 रुपये काय रे सुरमई उचल बघू. मॉर्निंग मित्रांनो, आज आमचा मालवणमधला तिसरा दिवस आहे आणि आता सकाळी सकाळी आलो आहे मच्छी घेण्यासाठी मालवणचा जिथे मच्छी मार्केट भरतं तिथे. तर बघूया चला आता काय काय मच्छी भेटते आम्हाला. काय कमी नाही कसे आहेत पण 250 वाटा. आमचे दिवान 250 तर 3 वाटे येतील. कसं गे पापलेट कसे आहेत मावशी? 1000 ही 1000 बोटीची पापलेट होती आता घेऊन एकदम फ्रेश बघून जर मला. आणि सुरमई कसे ही एकदम फ्रेश पापलेट आहेत भाऊ. सुरमई कसे आहे? सुरमई कुठची पाहिजे? त्याचे 1200 फ्रेश. ही आहे इथून मालवणची जट्टी आणि इथून सिंधुदुर्ग किल्ला मालवणचा आणि हा मालवण बीचवर पूर्ण मच्छी मार्केट भरलेलं आहे. बघा हलवे फ्रेश आणि सुरमई किलो. दादा एक सुरमई उचलू का? पूर्ण दिवस आम्हाला मच्छी खाऊन घालवायचं फ्रेश आहे मस्त सुरमई. आता हिला कटिंगला देणार आहे आम्ही सुरमई घेतली होती आणि पापलेट घेतल्या दोन. आता ते कटिंगला दिल्यात मावशीकडे आम्ही. आता सुरमईची कटिंग कशी करतात बघा मावशी. मित्रांनो मच्छी आता आणलेली आहे भरपूर. आज पूर्ण डे मच्छी खाऊन घालवायचं आहे आणि आता निघालेलो आहे स्कुबाला जायला. सर्व एक्साइटेड आहेत स्कुबासाठी. बघूया आता स्कुबाला गेल्यावरच समजेल कोण किती पाणी पिणार आहे आणि कोण कसा स्कुबा करणार आहे. पण सर्व एक्साइटेड आहेत आणि निघालेलो आहे आता फायनली स्कुबाला जायला. आजच्या दिवसातला पहिला आमचा प्लॅन आहे स्कुबा डायव्हिंग. त्याच्यानंतर संध्याकाळी बहुतेक सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं आहे आम्हाला. फायनली आम्ही स्कुबाला जिथून जाणार आहे तिथे येऊन पोहोचलेलो आणि एक्साइटमेंट बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. सर्वांना स्कुबा करायसाठी एक्साइटेड आहेत. पण आता बोटीमध्ये स्कुबाच्या प्लेसवरच गेल्यावर समजेल कोण किती बाटल्या पाणी पित आणि कोण कसा स्कुबा करतो. कोणची होरी तरत आणि कोणची होरी बुडत त्या तिथंच गेल्यावर कळेल. स्कुबाची पहिला निकेश माली करणार आहे आमचा. दीड बाटली तरी पाणी पिल असं वाटतंय. तर स्कुबाची बोट आमची आली नाही त्याच्यामुळे आमचा प्लॅन आता पोस्टपोन झालेला आहे. आणि आता आम्ही निघालेलो पॅरा सिलिंग करण्यासाठी. पहिले एक्साइटमेंट आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. बघूया चला पॅरा सिलिंग करायला मजा येणार. बोट निघालेली आहे आता पॅरा सिलिंगसाठी आमची.
निलेश काय वाटते तुला, तुझा फर्स्ट टाइम आहे का पॅरासेलिंग? फर्स्ट टाइम आहे, माझा खूप आनंद आहे, अजून असं एक्साइटमेंट खूप आहे कशा प्रकारे पॅरासेलिंग केली जाते आणि त्याच्यानंतर स्कूबा डायविंग पण करणार आहे, त्याची तर एकदम खूपच जास्त एक्साइटमेंट आहे सर्वांची आणि माझी पण आहे. सर्व एक्साइटेड आहेत पॅरासेलिंगसाठी पण आणि स्कूबा डायविंगसाठी. चला मजा येणार आहे भरपूर आजच्या दिवसात. पहिली सुरुवात पॅरासेलिंगपासून. झालेले आहेत भरपूर मजा आली आणि आता जी मेन राईड आहे जिच्यासाठी सर्व एक्साइटेड आहेत भरपूर म्हणजे स्कूबा. बाकी आमच्या आता जाणार आहे स्कूबाला. स्कूबाला तर आम्ही डीप मारणार आहे आणि डीपमध्ये आम्ही डब्ल्यू बघणार आहे. तिथे डब्ल्यू
सकाळी उठल्यापासून सर्व प्रतीक्षित होते, खूप एक्साइटमेंट होती सर्वांना. आणि फायनली एक्साइटमेंट संपलेली आणि सुभाच्या पॉईंटवर येऊन पोचलेलो आहे. आता बघू कोण फर्स्ट स्कूबा करणार आहे. तर बघू आमचा मेन निलेश आहे, निलेशच पहिला स्कूबा करणार आहे आणि निलेश दुसऱ्यांना त्याचा अनुभव सांगेल. तर चला स्कूबा स्टार्ट. आजच्या दिवसातली जे मेन आमचं ठरवलेलं स्कूबा डायविंग फायनली पोचलेलो आहे आणि आता सुरू होईल स्कूबा. समुद्राची पार काढायला या असं म्हणलं त्याला विहिरीत पवायला निघालेले आहेत. नद्यात आले त्यांनी भरपूर बघितलेले आहेत. इथं डुबतात कुणाल तर अजून काही जमवायला वाटतंय. स्कूबा करून आल्यानंतर जेवण वगैरे झालेलं आहे आता आमचं आणि आता निघालेलो आहे सिंधुदुर्ग फोर्टला जाण्यासाठी. आजच्या दिवसाचा आमचा शेवटचा पॉईंट आहे सिंधुदुर्ग फोर्ट. त्यानंतर जर वेळ पुरला तर आम्ही रॉक गार्डनला सुद्धा जाणार आहे. मग आमचा आजचा दिवस सुद्धा इथेच राहणार आहे, आम्ही सेम स्टे आहे आणि उद्या निघणार आहे मग आम्ही रिटर्न जर्नीसाठी. तर चला आता डायरेक्ट भेटू सिंधुदुर्ग फोर्टला. किल्ल्यावर जायला जी जेट्टी आहे तिथून आता आपण पोचलेलो आहे आणि आता इथून तिकीट काढून मग किल्ल्यावर जाणार आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी तिकीट काढून आताच आमचे झालेले आहेत आणि आता बोटीसाठी वेटिंगमध्ये आहे, भरपूर लाईन आहे. बोटीत आता मग डायरेक्ट किल्ल्यावर थांबायला जाणार आम्ही. तिथून तुम्ही जर आले तर तुम्हाला पहिले गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सोडलेले आहे आज आणि इथून आहे गडामध्ये जाण्याची एंट्री, मुख्य एंट्री. छत्रपती शिवाजी महाराज के हर हर जय भवानी शिवाजी. तर नमस्कार मंडळी, आज आपण जो किल्ला पाहायला आलो आहे त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर हा किल्ला आहे. समुद्र मालवण पासून तर 18 किलोमीटर अंतर समुद्रामध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश होता इंग्रज डच आणि पोर्तुगीजांचे वाढते आक्रमण रोखण्यासाठी आणि समुद्रावर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी महाराजांनी हा किल्ला बांधलेला होता. किल्ला बांधण्यासाठी महाराजांनी जागेचा आपल्या सरदारांना जागेचा शोध लावला. तेव्हा मालवणलगतच्या 18 किलोमीटर अंतर समुद्रात कुर्ते नावाचा बेट आहे, 48 एकर जागा आहे. या कुर्ते नावाच्या बेटावर
26 नोव्हेंबर 1664 साली किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली आणि 3 वर्षांनी किल्ला पूर्ण बांधून झालेला आहे. 1667 साली किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. किल्ल्याचे आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर, त्यांनी हा किल्ला बांधलेला आहे. 48 एकरमध्ये किल्ला आहे. 52 बुरुज आहेत किल्ल्याला आणि 45 जिने आहेत. आणि किल्ल्यामध्ये तुम्ही आता हा गोमुखी प्रवेशद्वार आहे, जसं इंटरन्स कराल तसं गोमुखी प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. समुद्रावरून जर तुम्ही बघत असाल तर किल्ल्याचा प्रवेशद्वार तुम्हाला दिसणार नाही. अशी गुप्त रचना महाराजांची असायची. महाराजांचे जेवढे किल्ले बांधलेले आहेत त्यांचे मोस्ट ऑफ प्रवेशद्वार गोमुखी प्रवेशद्वार आहेत. आणि मंदिर असून तुम्ही बघता इंट्रीतून तुम्हाला समोर हनुमानाचं मंदिर दिसेल. हनुमानाचं मंदिर समोर यासाठी बांधलेलं आहे की शत्रूचा एकाच वेळेस आक्रमण झाला तर आतून येणारा शत्रू आपला सैनिक हनुमानाचं पहिलं दर्शन होईल, त्याच्यामुळे लढण्यासाठी बल भेटेल. आणि बल भेटल्यामुळे शत्रू अधिक वेगाने जाऊ शकतात, येणाऱ्या शत्रूंवर आपले सैनिक अधिक वेगाने जाऊ शकतात आणि तुटून आता घरी. शिवाजी महाराज के जय. आता आपण गडाच्या मुख्य पॉइंटवर आलेलो आहे आणि एक आकर्षणाचा पॉइंट येतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराजांनी 1695 साली हा मंदिर बांधलेलं आहे. महाराष्ट्रातील एकमेव असा पहिला मंदिर आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बांधलेला आहे. आणि या किल्ल्याबाबत शिवकालीन चित्रगुप्त आणि आपल्या बकरीत लिहिलेलं आहे की 84 बंदरांची हा जंजिरा 18 टोपीकारांच्या उरांवर शिवलागला. अजिंक्य जागी निर्माण केला सिंधुदुर्ग जंजिरा आक्रमण तारा. जसे राज्याचे राज्यमंडळ तुळशी वृंदावन राज्याचा भूषण अलंकार. चतुर्दर्शी महारत्नांपैकी 15 रत्न महाराजांचे सापडले. 14 रत्न आहेत त्यापैकी 15 रत्न महाराजांना सापडले, तो म्हणजे सिंधुदुर्ग. आता मुख्य म्हणजे तुम्ही किल्ल्यात एंट्री करायच्या आधी तुमचे शूज जिथे काढाल ना तिथं तुमची दादागिरी भाईगिरी तुमचा माज जे गुरमीजीव या सर्व असेल ना गर्वीचपणा तो इथेच बाहेर ठेवा. कारण की असा राजाचा मंदिर आहे तिथे भल्या भल्यांचा माज गर्व उतरवलेला आहे. या राजासमोर कोणीच टिकला नाही. जितके पण शत्रू आले ते मोठमोठे बादशाह होऊन गेलेले आहेत पण त्या सर्वांचा माज या राजांनी उतरवलेला होता. तसे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली बघून पूर्ण आणि आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. आता इथून आम्हाला रिटर्न बोट घ्यायला येणार आहे आणि मग